नमस्कार, आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं स्वागत करतोय. आज आपण कासारडे गावामध्ये आलो आहोत. मुंबई गोवा हायवेपासून 150 मीटरवर आपल्याकडे 5 गुंठेचा NA प्लॉट आणि 1500 स्क्वेअर फूटचं घर आलेलं आहे, स्लॅबचं घर आहे. तर आता मी त्याच्या गेटवर उभा आहे. आपण बघतोय या बाजूला ॲक्सेसिबल रस्ता पण आहे. एक पूर्ण वाडी वस्तीत हे घर आहे. तर आता गेटमधून आपण आतमध्ये एंट्री करूया. आपल्याला दिसेल तर आपण गेटमधून एंट्री करून आलो. ह्या बाजूला आपण बघितलं तर एक पार्किंग एरिया आपल्याला चांगला मिळतो आणि इथून आपलं हे घर सुरू होतं. पूर्ण आपल्या 5 गुंठे NA प्लॉट असल्यामुळे त्याला कंपाऊंड वॉल केलेलं आहे जागा मालकाने. तर आपण आता आजूबाजूचा परिसर बघूया. ह्या बाजूला आपण बघितलं तर इकडे आपलं तुळशी वृंदावन आहे. मागच्या बाजूला आपल्याला एक व्यवस्थित स्पेस मिळते. इथून आपला टेरेसमध्ये जाणारा जिना आहे. टेरेसला पूर्ण पत्र्याची शेड केलेली आहे, आपण बघू शकतो. तर आपण मगाशी दाखवला जो जिना, त्या जिन्याने आपण चढून वरती आलो. त्या शेडच्या बाजूने आपला जिना येतो. तर आपल्याला तिथे पण एक छोटी टेरेस आहे. त्याच्या तिथून वर आलं पुढे की आपली प्रॉपर पत्र्याची शेड केलेली मोठी टेरेस आहे. पूर्ण आपल्याला दिसतंय आजूबाजूला वाडी वस्ती आहे. तसंच आपण बघितलं तर आपली फ्रंटची बाजू आहे आणि ह्या बाजूला जागा मालकांनी नारळ केळीची लागवड केलेली आहे. तर आपण घराच्या आसपासचा परिसर पूर्ण बघितलाय, टेरेस पण बघितली आहे. तर आता आपण मुख्य घर बघायला सुरू करूया कसं आहे ते. तर ह्या बाजूला आपल्याला दिसतोय हा वरांडा एक. वरांड्यातून आपण आत एंट्री केली की आपल्याला इथे हॉल मिळतो. व्यवस्थित हॉल आहे. तिकडे टीव्ही युनिट साठी एक सेटअप आहे. पॉइंट पण आपल्याला दिसत आहे. तर हॉल मधून आपण इकडे पुढे आलो की आपल्याला ह्या बाजूला एक बेडरूम लागते. आतमध्येच आपल्याला एक देवखोली पण दिसेल. या बाजूला आपला बोअरवेलचा पंप आहे. पाण्याची सोय म्हणायला गेलं तर आपल्याला बोअरवेल आहे, त्यामुळे 24 तास पाणी अवेलेबल आहे. तर तिथून पुढे आलं की आपली एक दुसरी बेडरूम आहे छोटी. तसंच पुढे ह्या बाजूला आलं की आपलं किचन आहे. किचनला आपल्याला ऍक्वागार्ड साठी पण पॉइंट आहे, फ्रीज साठी पॉइंट आहे. तसंच शेल्फ पण आहे सामान ठेवायला. एल शेप मध्ये हा ओटा आहे. बघितलं तर त्याला कबर्ड केलेलीच आहेत. ह्या बाजूला पुढे मिक्सरचा पॉइंट आहे आपल्याला दिसतोय. तर आता आपण बॅक साईडला आलोय.
इकडे आपले टॉयलेट बाथरूम्स आहेत, तसंच इकडे आपण बघितलं तर वॉशिंग मशीन साठी पण पॉइंट दिलेला आहे. एक स्टोरेज स्पेस पूर्ण आपल्याला मिळून जाते. ह्या बाजूला इकडे वॉश बेसिन आहे, इकडे आपलं बाथरूम आहे, आणि इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला आपल्याला एक डोर आहे, आपण घराच्या बॅक साईडला जाऊ शकतो इथून, म्हणजे जिथे आपली नारळाची वगैरे झाड आहेत तिथे आपलं हे डोर ओपन होत. तर आपण पुढे क्रमाने काय काय आहे ते बघूया. तर आपण मेन घर पूर्ण फिरून बघितलंय आणि आता आपण ह्या बाजूला एक रूम्स जागा मालकाने काढलेल्या आहेत, ज्या रेंटच्या देण्याच्या दृष्टीने त्यांनी काढलेल्या होत्या, तर त्या पण आज आपण बघून घेऊया कशा आहेत त्या. या बाजूला आपण बघितलं तर इंडियन टॉयलेट आहे इथे, वरती आपल्याला स्टोरेज ठेवायला जागा पण मिळते. या बाजूला आपलं किचन आणि इथे आपलं शेल्फ आहेत. तर तिथून पुढे आलं की आपल्याला रूम दिसते एक, साधारण हे 1 BHK चं एक स्ट्रक्चर आहे आणि आपल्याला ही रूम पण एक प्रशस्त रूम दिसते. तिथूनच पुढे आला आपल्याला एक छोटा हॉल मिळतो आणि आपला फ्रंटने तिथून एंट्रन्स आहे, तो व्यवस्थित आपण बघतोय. म्हणजे रेंटला देण्याच्या दृष्टीने जागा मालकाने बनवलेलं होतं, म्हणजे आपली सेपरेट एंट्री इथून आपल्याला मिळून जाते. आता आपण कासारडे मधलं हे 1500 square foot घर आणि 5 गुंठ्याचा एन ए प्लॉट बघितलाय. या प्रॉपर्टी पासून जवळची जी ठिकाणं आहेत ती कासारडे ला, इथून आपला हायवे जो आहे मुंबई गोवा हायवे तो अगदी 150 मीटरवर आहे. कासारडेची बाजारपेठ पण आपल्याला अगदी 2 मिनिटावर चालत आहे मुंबई गोवा हायवेच्या जिथे आपली बाजारपेठ आहे. नांदगावचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी 10 ते 11 किलोमीटरवर आहे, तसंच कणकवली शहर आणि रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी 20 किलोमीटरवर उपलब्ध आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकाने केलंय 38 लाख आहे, थोडंफार नक्की निगोशिएबल आहे. ह्या जर प्रॉपर्टीची तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि ह्या जागेची तुम्हाला अधिक माहिती व पेपर्स बघायचे असतील तर ते साईट व्हिजिटवेळी आपल्याला निश्चित दाखवता येतील. सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी आपली प्रॉपर्टी आहे, ह्याची व्हिजिट लवकरात लवकर करा आणि आपलं ही प्रॉपर्टी बुक करा. धन्यवाद.